नमस्कार, मी गणेश खरमाटे। आज तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचं गिफ्ट घेऊन आलोय। गिफ्ट काय असेल तुम्ही ओळखा, कारण मुंबईकर जनतेसाठी खूप महत्त्वाचं गिफ्ट आहे। 8-9 दिवसापूर्वी जे आपल्याला ते गिफ्ट मुंबईकरांसाठी भेटलं आहे, ते गिफ्ट म्हणजे असं आहे, संध्याकाळी कामावरून सुटल्यानंतर कमीत कमी ते 2 तास आपले या जीवनातले वाचवत आहे। पहा किती महत्त्वाचं गिफ्ट आहे। आपल्या जीवनातले 2 तास महत्त्वाचे आपण एक घरच्यांसाठी देऊ शकतो असे गिफ्ट आहे। पहा आता तुम्ही विचार करा काय गिफ्ट असेल। हे एक थोडक्यात दिवाळीचं गिफ्ट समजा की आपण 7 वाजता जे निघलेलो असतोय आणि 9 वाजेपर्यंत पोहोचतोय, पण आता ते फक्त तुम्ही 15 ते 20 मिनिटात घरी पोहोचणार आहोत मुलाबाळामध्ये। आश्चर्यचकित म्हणजे तुमची बायका पोर आश्चर्यचकित होते ना, हा 7 वाजता येणारा बाबा आले निघालेला बाबा 9 वाजता येणारा, हा 7:30-7:30 कसा येतो। एक तुमच्यासाठी एक खूप मोठं गिफ्ट आहे, सांगून टाकतो आता गिफ्ट। मला ते शूटिंग करायला टाइम भेटला नाही, कारण की एवढ्या पटक्यास आलो ना मी, बांद्रा वेस्टवरून निघालो आणि मला इकडं ठाणा ऐरोली साईडला जायचं होतं। तर मी ठाणा ऐरोली साईडला जायला एवढ्या फास्टमध्ये आलो ना, मी विचार करू लागलो की बाबा एवढा म्हणजे खाली रस्ता कसा आहे। तो आपला जो छेडानगर आहे ना, छेडानगर रमाबाईच्या आणि अमर मालच्या मध्ये जो ब्रिज आहे ना, तो ब्रिज वर्षापासून चालू होता काम, आणि ते हल्लीच काम तिथं थोडं राहिलं होतं आणि 8-10 दिवसापूर्वी त्याचं उद्घाटन झालं आणि तो रोड फ्री केला आहे। हे बीकेसीपासून जे बांद्रा साईडला येते ना, ते बीकेसीपासून ते थेट छेडानगरपर्यंत कम से कम 1.5 तास लागायचा, जिथं 1/2 तास 15 मिनिटात जिथं लोक पोहोचत तिथं 1.5-1.5 तास लागायचा। की आज तो ब्रिज झाल्यामुळं ना एवढ्या लोकांचा फायदा झाला आहे। ठाणा म्हणा, मुलुंड म्हणा, डोंबिवली कल्याण जाणाऱ्या साईडच्या लोकांना बोलावं, इकडं वागळे इस्टेटला जाणाऱ्या, आझाद मैदान ऐरोलीला जाणाऱ्या, आझाद नगर हे घोडबंदर रोडला आहे, ह्या रोडला जाणाऱ्या, नवी मुंबई, वासी, नेरूळ, खारघर, कळंबोली, बांद्र्यावरून हे लोक जी कामावून जात होते, ह्या लोकांसाठी खूप महत्त्वाचं आहे की ते 1.5 तास तो त्यांच्या 1.5 तास तो त्यांच्या मुलाबाळाला देऊ शकतात। एवढं पुण्याचं काम झालंय त्या ब्रिजमुळं। ते कोणी केला काय केला हे आता तुम्ही ठरवा, मी त्याच्यावर जास्त काय भाष्य करू शकत नाही। परत म्हणते ना, हा राजकारणावरती बोलतो, पण जर मुंबईमध्ये जर अशी सुविधा जर होत गेली ना, तर मुंबई अमेरिकेच्या तुलनेपेक्षा पुढची राहील असं मला वाटतंय, माझं वैयक्तिक मत आहे। तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंट्समध्ये सांगा। पण सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट काय माहिती आहे का, आज मुंबईमध्ये वाशीच्या सुद्धा एक लेन चालू केली ब्रिजची, म्हणजे तुमचे बांद्र्यावरून निघले तुम्ही छेडानगरला तुम्हाला थांबायची गरज नाही, ठाण्याला जायला सरळ ब्रिज चालू झाला आहे, त्या ब्रिजवरून जातात। आणि ज्यांना खाली वाशी मार्गाला जायची, वाशी डेपो वाशी साईडला हवेला, त्यांना राईट मारून शिवाजीनगरला पण ब्रिज झालेला आहे। पहिला 2 वर्षापूर्वी त्याचं पण उद्घाटन केलं आहे, ते पण 2 वर्षापूर्वी चालू झालं आहे। तुम्ही छेडानगरून 5 मिनिटात छेडानगर अमर मारून उतरले, 5 मिनिटात राईट मारून शिवाजीनगरला पोहोचताय तुम्ही। शिवाजीनगरून 5 मिनिटात तुम्ही मानखुरला, आणि मानखुरला तुम्हाला पुढं ट्रॉफिक लागायचं मानखुरला, तर तुम्हाला आता तिथं सुद्धा ट्रॉफिक लागणार नाही, कारण की ती सुद्धा लाईन 8-10 दिवसापूर्वी ती सुद्धा लाईन चालू केली आहे। पहा म्हणजे एक थोडक्यात सरकारनं एक जनतेला दिलेलं गिफ्टच म्हणावं लागेल, दिवाळी गिफ्ट म्हणावं लागेल, कारण की ते पैशामध्ये कधीच भरून निघू शकत नाही। आपला वेळ कधीच पैशामध्ये भरून निघू शकत नाही। तेच 2 तास जर मी दुसरीकडे वापरले तर मी 1000-1500 रुपये कमवू शकतो, पण जर 1000-1500 रुपये जर मी कमवू शकतो तर रोजची गोष्ट आहे, विचार करा। म्हणजे पैशाचा विषयच नाही आहे तिथं, कारण की एवढं महत्त्वाचा ब्रिज होता, तो खूप महत्त्वाचा होता। मी तुम्हाला आता ते एखाद दिवशी मी दाखेल ट्रॉफिक कधी झालं, तर एवढं ट्रॉफिक व्हायचं ना, खूप ट्रॉफिक व्हायचं। आज पूर्ण रस्ता मोकळा होता, मी बांद्र्यावरून मला असं जर मी पाहिजलं ना कधी, तर मला 1.25 तास दाखवायचं, पण 2 तास 2.5 तास मला यायला लागायचे बांद्र्यावरून। 7 वाजता निघलो ना,
मी 7 वाजता कधी निघत नसतो, मुद्दामून 9-9:30 निघायचो. का? अरे 9:30 नंतर रस्ता थोडा खुल्ला व्हायचा. पण आज मी तरी पण आज मी 6:15 निघलो. आणि मी तरी आणि ज्यावेळेस निघलो ना त्यावेळेस मी असं बोललो की अरे आपण चुकीच्या टायमाला निघालो आणि आपण ट्रॉफिकमध्ये फसणार आहोत. आता हे मला माहिती नव्हतं की ब्रिज चालू झालाय म्हणून. मी ज्यावेळेस जसा पुढं पुढं येईल तसा मला कुर्ल्याच्या पाठीमागं बांद्रा बीकेसी कुर्ल्याच्या मध्ये तिथपासून ट्रॉफिक लागतं तर थेट छेडानगरपर्यंत. तुम्हाला बिलकुल दिसे ना, पूर्ण मी मॅपवर टाकला तर पूर्ण मला रोड एकदम क्लिअरच दिसला. कुठं लाल पट्टा नाही, पिवळा पट्टा नाही, काय नाही, डायरेक्ट निळा. मी बोललो ऐक आज काय झालंय काय, आज म्हणलं काय रविवारी बिरो काय, म्हणलं रविवारी पण ट्रॉफिक असते, आज काय झालंय काय. पुढं जसं जसं पुढं येईल तसं जसं खाली अरे भनाभन भनाभन, जिथं गाडी 5 ची सुद्धा स्पीड पकडत नव्हती. थांब पुढं घे थोडी, 100 मीटर करीत करीत बीकेशीपासून यावं लागत होतं. ते मी 60 च्या स्पीडनं बीकेशीवरून डायरेक्ट छेडानगर पार घाटकोपरपर्यंत येऊपर्यंत 60 च्या स्पीडनं आलो. कुठं ब्रेक मारायची गरज नाही, काय नाही, कुठं सिग्नल नाही, काय नाही काय नाही. बीकेशीवरून कुर्ला डेपोच्या ब्रिजवरून आलो. कुर्ला डेपोच्या ब्रिजला पुढं आलो की टिळकनगरचा ब्रिज, टिळकनगरचा ब्रिज झाला की अमरमालचा ब्रिज, अमरमालचा ब्रिज झाला की रमाबाईचा ब्रिज, रमाबाई ब्रिज की घाटकोपर ब्रिज. एवढं मस्त झालंय. घाटकोपरला ते ब्रिज, घाटकोपरला पुरा जुनाच ब्रिज आहे. डायरेक्ट टोल नाक्यापर्यंत काहीच नाही. एवढा मस्त, कुठं सिग्नल नाही, काय नाही काय नाही. आणि याच्यामध्ये काय होतं खूप महत्त्वाचं म्हणजे माणसाची जी शक्ती आहे ना ती 1/2 तासामध्ये तू जाऊ शकतो. गाडी चालवायची दिवसभर 8 तास 9 तास काम करून गाडी चालवायची सोपं नाही आहे. आणि ते ट्रॉफिकमध्ये सगळ्यात महत्त्वाचं पायाची एवढी वाट लागते ना, खूप वाट लागते पायाची. बघा तुम्ही म्हातारपणाला सगळ्यात जास्त ड्रायव्हिंग जे करतात, स्वतः गाडी कामावर घेऊन जातात, कामावर घेऊन येतात, त्यांचे सगळ्यात जास्त पाय का दुखतात, त्यांचे गुडघ्याचे प्रॉब्लेम येतात, पायांना गुडघे दुखतात. त्याचं कारण फक्त कामाचं नाही, हे 2 तास जाणं 2 तास येणं याच्यामुळं गुडघ्याची वाट लागते. हे सगळ्यांसाठी एवढं महत्त्वाचं गिफ्ट आहे ना, एवढं महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस ना मी हे रस्ता एकदम खुला बघितला ना, तो ब्रिज वगैरे चालू झालेला बघितला ना, मी म्हणलो आई शपथ असं गिफ्ट मुंबईकरांसाठी, सगळ्यांसाठी, नवी मुंबईवाल्यांसाठी, ठाण्यावाल्यांसाठी असं गिफ्ट कुठंच नाही. मी सरळ हेच बोललो, मला ते शूट करायचं होतं पण शूट करायला मला टाईम भेटला नाही, कारण की मी 60 च्या स्पीडने होतो आणि 60 च्या स्पीडने असल्यामुळे मी कुठेही रस्त्यामध्ये थांबू शकत नाही. कारण रस्त्यामध्ये मी कुठं थांबलो तर मागचा पण 60-70 च्या स्पीडनं, कारण की त्या रस्त्याला 70 चा स्पीड दिलेला आहे. त्याच्यामुळे मी पण कुठं थांबायच्या भानगडीत पडलो नाही. मी डायरेक्ट बोललो आता घरी जाऊया. आणि ही खुश खबर मुंबईकरांना, नवी मुंबईकरांना, ठाणेवाल्यांना, कल्याणवाल्यांना, भिवंडी बदलापूरवाल्यांना ही खुश खबर देऊन टाकूया. आणि ज्यांना गावाकडे जायचं आहे त्यांचे 1.5 तास इथं मोडते, 1.5 तासामध्ये ते लोणाळा खंडाळ्याला जातील. एवढं मोठं मस्त गिफ्ट दिलं ना तुम्ही. मतदान कुणाला करायचं काय करायचं त्याच्याशी मला काही घेणं नाही आहे. फक्त कुणी केलं, का केलं, कशासाठी केलं हे जनतेने ठरवलं पाहिजे की बाबा आपल्यासाठी कोण काय करतंय हे जनतेने ठरवलं पाहिजे. आपण सांगायची गरज लागलेली नाही पाहिजे, कारण की आत्तापर्यंत 25 वर्षे झाले मुंबईमध्ये ब्रिज होऊन 25 वर्षे झाले. ज्यावेळेस नितीन गडकरीच्या काळात, आता मी कुणाचं म्हणजे तुम्ही बोलाल आता हा स्पॉन्सर हे करतोय म्हणजे नाव पुढं पुढं आणतंय, नाव पुढं पुढं आणायची गरज नाही. पण जे नितीन गडकरींनी 2095 जेव्हा युतीचं सरकार आलं होतं त्यावेळेस जे ब्रिज मुंबईमध्ये झाले त्याच्यानंतर असे ब्रिज कुठंही झाले नाहीत. दुसरी गोष्ट, मेट्रो बी झाली, भुयारी मेट्रो झाली, वरतून मेट्रो गेली, रस्ते झाले, ब्रिज झाले. तुम्हाला सांगतो वेस्ट, मी खारगो बांद्रा वेस्टवरून निघालो. बांद्रा वेस्टवरून मी फक्त बांद्र्याला लेफ्ट टर्न मारला, त्या बांद्रा वरलेला जो जातो ना रोड, त्या रोडला लेफ्ट मारल्यानंतर मी पहिलाच राईट ब्रिज, त्या सिग्नलला कमीत कमी 10 मिनिटं लागायचे. तो ब्रिज क्रॉस करून पुढं आलं का डायरेक्ट बीकेसीचा, पहिलं लगेच बीकेसीचा ब्रिज चढायचा, 2 सिग्नल लगेच बीकेसी ब्रिज, बीकेसी ब्रिज की डायरेक्ट अमरमाल अमरमाल छेडानगर घाटकोपर. गोदरेजचा एक सिग्नल लागला की डायरेक्ट विक्रोळीचा ब्रिज, विक्रोळीचा ब्रिज गेला की डायरेक्ट खांजूर, ठाण्यावाल्याला जायला खांजूरला खालून जायची गरज नाही, खालचा रोड बंद आहे. डायरेक्ट ब्रिजवरून डायरेक्ट भांडूप पंपिंग, नवी मुंबई ऐरोलीवाल्यांना राईट मारायचा आणि ठाण्यावाल्याचा सरळच जायचं आहे. थोडं ट्रॉफिक आता टोलनाक्यावर होणारच आहे, कारण की
गाड्या फटाफट फटाफट टोलनाक्यावरती येणार आहेत, पण भविष्यामध्ये एवढ्या चांगल्या गोष्टी झाल्यात आणि एवढ्या चांगल्या गोष्टी होणार आहेत याच्यासाठी खूप आनंद वाटतोय. मुंबई ही आपली एक नंबर होणार आहे, याच्यामध्ये काही काळजी करायची गरज नाही. ज्यांना बोलते ना की आमच्यासाठी काय केलं त्यांच्यासाठी काय केलं, यांना फक्त एवढंच घ्या, तुमच्यासाठी 2 तास दिले, 2 तास तुमचे, 2 तास तुम्ही जर मुलाबाळामध्ये घातले ना तर त्याचा आनंद मुलाबाळाला आणि बायकोला आपल्या मुलांना किती होतो ना, हे तुम्हाला नाही पैशात नाही तुम्ही विकत घेऊ शकत. हे आनंद खूप महत्त्वाचा आहे. मी आज आता टाईम काय झाला 9 वाजल्या, ह्या टायमाला पण मी येत नाही, कधी कधी 9:30 पावणे 10 होतात मला, आणि मी 7:15 7:30 घरी आलो, मस्तपैकी चहा बी पेलो, पाणी चहा झालं, आता जेवायला होईल 1.5 तासामध्ये जेवण. म्हणजे एवढी सुविधा कसं असते, आपल्यासाठी कोणीतरी काहीतरी करत असेल तर त्याच्यासाठी पण आपण काहीतरी केलं पाहिजे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. समाजसेवा, याला समाजसेवा म्हणतात, याला समाजसेवा म्हणतात. पैसे कुणाला देऊन समाजसेवा होत नाही आहे, समाजसेवा करणाऱ्याला खूप इच्छा लागते, समाजसेवा करणं इच्छा लागते. त्यामुळं धन्यवाद. हे दिवाळी गिफ्ट तुम्हाला कसं वाटलं शेअर करा, फॉलो करा आणि माझ्या फेसबुकला लाईक करा. थँक्यू.